आरोग्य विभागाच्या गलतान कारभाराविरोधात प्रहारचे भर पावसात आंदोलन. विटा शहरातील सरकारी रुग्णालयामध्ये गलथान कारभार होत असल्याच्या बातम्या अनेकदा वर्तमानपत्रात झळकल्या. विटा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करत असून त्यांनी सरकारी रुग्णालयाला स्वतःच्या खासगी प्रॅक्टिसच्या मार्केटिंगचा अड्डा बनवला आहे. वर्षानुवर्षे हा प्रकार सुरू असून यामुळे लोकांचा पैसा या डॉक्टरांच्या खिशात जात आहे. याविरुद्ध अनेकदा आवाज उठूनही त्या डॉक्टरांवर काही फरक पडत नाही. बातमी आली की काही काळ चर्चा आणि परत पुन्हा ये रे माझ्या मागल्या असेच घडत आले आहे. या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने तहसील कार्यालयाबाहेर भर पावसात ठिय्या मांडून विविध मागण्यांसाठी प्रहार पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तकुमार खंडागळे यांच्या नेतृत्वात बेमुदत आंदोलन केले आहे. या आंदोलनात पत्रकार सागर गोतपागर, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर मयूर गायकवाड, समीर मुल्ला, गणेश कदम हे सहभागी झाले आहेत. विड्यातील ग्रामीण रुग्णालयातला जो भोंगळ कारभार आहे तिथल्या ज्या प्रसूती तज्ज्ञांनी म्हणजे स्त्रीरोग तज्ज्ञांनी जो काय मार्केटिंगचा अड्डा बनवले विटा ग्रामीण रुग्णालयाला आणि एकूणच तिथं सर्पदंशाची लस नसते, रेबीजची लस नसते, एकूण येणाऱ्या रुग्णांना उपचार व्यवस्थित मिळत नाहीत, त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट दिली जात नाही, हा सगळा भोंगळ कारभार थांबवावा आणि या डॉक्टरांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी आहे. आणि आज सकाळपासून आम्ही बेमुदत धरणे आंदोलन इथं करत आहोत. जोपर्यंत या डॉक्टरांच्यावर कारवाई केली जात नाही, त्यांची चौकशी केली जात नाही, तोपर्यंत आम्ही तहसील ऑफिससमोरून उठत नाही. गेली अनेक वर्ष विटा शहरातील ग्रामीण रुग्णालयामधल्या वेगवेगळ्या लोकांकडून तक्रारी येत होत्या. या संदर्भामध्ये गेल्या काही दिवसामध्ये वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या तक्रारीच्या बातम्या आलेल्या आहेत. यामध्ये जेव्हा ग्रामीण भागातून प्रसूतीसाठी महिला या दवाखान्यामध्ये जातात त्यावेळी त्या दवाखान्यामध्ये त्यांची प्रसूती जी आहे ती व्यवस्थित होणार नाही अशा प्रकारची भीती त्या महिलांना दाखवण्यात येत आहे. आणि त्यानंतर आम्ही त्यांची प्रसूती जी आहे ती त्यांच्या खाजगी दवाखान्यामध्ये व्यवस्थितपणे करू असं त्यांच्या मनामध्ये एक फीड करून रुग्णालयातले जे सरकारी रुग्णालयातले जे पेशंट आहेत ते खाजगी रुग्णालयामध्ये उचलण्याचे प्रकार या रुग्णालयामध्ये सर्रास होत होते आणि आजही तशा प्रकारचे प्रकार होत आहेत. या रुग्णालयामध्ये जे कायमस्वरूपीचे जे डॉक्टर्स आहेत ते त्यांच्या खाजगी प्रॅक्टिसला जास्त महत्त्व देत असल्यामुळं सरकारी दवाखान्यांमध्ये येणारा जो ग्रामीण भागातला गोरगरीब माणसं आहेत त्या लोकांची गैरसोय होत आहे. आणि या सगळ्या दवाखान्यामध्ये जी व्यवस्था असायला पाहिजे ज्याच्यावरती तिथल्या प्रमुखाचं नियंत्रण असायला पाहिजे हे नियंत्रण त्या प्रमुखाचं त्या ठिकाणी असलेलं दिसून येत नाही, त्यामुळं इतर जे कर्मचारी आहेत वेगवेगळे डॉक्टर आहेत ते सुद्धा त्यांची सेवा व्यवस्थितपणे बजावत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळं प्रहार जनशक्ती पक्षानं हे जे आंदोलन या शहरामध्ये उभा केलेलं आहे त्या आंदोलनामध्ये मी सहभागी झालेलो आहे आणि हे जी पूर्ण व्यवस्था आहे या दवाखान्यातली ती सुधारली पाहिजे. या ठिकाणी अत्याधुनिक साधनं जी आहेत दिलेली जी साधनं आहेत ती साधनं सुरू असली पाहिजे, तिथं एक्सरे मशीन पाहिजे, सोनोग्राफी व्हायला पाहिजे अशी मागणी आम्ही या निमित्तानं करत आहोत. आणि ही जर मागणी मान्य झाली नाही, जोपर्यंत ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिय्या आंदोलन जे आहे ते स्थगित करणार नाही. आणि गोरगरीब जनतेच्या जीवाशी हा जो खेळ या प्रशासनानं लावलेला आहे तो तात्काळ थांबवून यांच्यावरती कारवाई करेपर्यंत हे आंदोलन जे आहे ते चालू राहणार आहे. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.